नमस्कार, मी राणी कासलीवाल. माय टी व्ही मराठी 24 तासमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहूयात माय टी व्ही मराठी 24 तासची आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक. सोलापूर मढी वस्ती परिसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास काही समाजकंठकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. हा प्रकार नक्की काय म्हणावं लागेल, काय हे बघा. मी सकाळपासून म्हणजे काल माळशिरस तालुक्यामध्ये आमचा घोंगडी बैठकीचा दौरा होता, तो संपून मी रात्री सोलापूरला रात्री 3 वाजता आलो. सकाळपासून सोलापूर शहर, सोलापूरचं जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण तालुके आहे, यामध्ये घोंगडी बैठका सकाळपासून चालू आहे. सकाळी प्रेस पण आपली झाली आणि त्याच्यानंतर मी इथं मठ वस्तीच्या इथं घोंगडी बैठक होती. त्या घोंगडी बैठकीला आमची बैठक ती 2:30 होती, पण आम्ही तिथं 6-6:30 पोहोचलो. बैठक झाल्याच्या नंतर जेव्हा मी गाडीमध्ये बसलो तेव्हा गाडी जरा पुढे गेल्याच्या नंतर गाडीवरती मोठे दगड टाकण्यात आले आणि तिथून टाकून ते सगळे पळून गेलेले आहेत. आता हे राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी पवारांच्या नेतृत्वाखाली चालते आणि ह्यामध्ये कोण आहे काय आहे, कुणाला तरी पुढे केलं असेल, तो कोण आहे माझ्या ओळखीचा नाही माणूस, काय कशासाठी पुढे केला हे मला माहित नाही. माझं इथं कुणाशी ओळख नाही, इथं कुणाचं माझं शत्रुत्व नाही, तरी सुद्धा लोकशाही म्हणून हे ते वावरत आहेत राज्यामध्ये की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहे, आम्हाला लोकांचं पडलेलं आहे, अशा पद्धतीच्या जे वावड्या उठवतात त्यांचा आज खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. आज कुणी जरी काही जरी पद्धतीनं माझ्या गाडीवरती दगड टाकली असतील, माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी मागे पुढे या विषयामध्ये घेणार नाहीये. साहेब, आपल्याला काही त्यामध्ये इजा झालेली आहे का? आपल्या प्रत्यक्ष नाही, गाडीच्या पुढे मोठा दगड टाकल्यामुळे आम्ही गाडीतच होतो, मी स्वतः गाडीमध्ये होतो, गाडीची काच सगळी फुटलेली आहे. इजा वगैरे माझ्या सहकार्यांना आणि मला कोणाला झालेली नाही. नेमकं काय करणार असेल दगड? दुपारी आपण पवारांवरती टीका केली, त्याचीही प्रतिक्रिया आहे का? आता हे सगळे पवारांचे बगल बच्चे सगळे टेन्शनमध्ये आहेत, त्यांचं सगळं उघडं होतंय, बुरखा त्यांचा फाटतोय. मला रोज मेसेज येतात मोबाईलवरती, शिव्यागाळ करणारे मोबाईलवरती, धमक्या देणारे, तुला जावतो, पवाराची काठी गुप्त लागते, फलान लागतं, असं त्यांचं सारखं चालू असतं. कारण त्यांनी गेल्या 50 वर्षांमध्ये असंच या प्रकारची दादागिरी राज्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्या आता पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. मागही आमचे बीके कोकरे, त्यांनी फार मोठी चळवळ 1990 उभा केली होती आणि त्यांचाही घात राजकीय करण्याचं काम पवारांच्या माध्यमातून झालं होतं. या प्रकरणामध्ये त्यांचे हस्ते पर हस्ते त्यांनी सगळी काहीतरी फिल्डिंग लावली असेल असं मला निश्चितपणे शंका आहे. परंतु या विषयामध्ये आम्ही रोज पुढे जाऊ, घोंगडी बैठका राज्यभर चालू राहतील. काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहेत आपण त्या संदर्भात? नाही, मी काही पोलीस स्टेशनला जाणार नाही. पोलीस तिथं आलेत का नाहीत मला माहित नाही आणि ज्यांनी कुणी केलं असेल ते पोलीस बघतील, माझी काही त्याविषयी तक्रार नाही.